महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती कशी आहे या प्रश्नावर तुमचं उत्तर काय असेल बहुतांश मंडळी बडाघर पोकळवासा असं उत्तर देतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला जुना पण भग्न झालेल्या वाड्याची उपमा दिली होती हा वाडा दुरुस्त कधी होणार हा प्रश्नच आहे शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंत रेड्डी हे चंद्रशेखर राव यांच्या विरोधात लढले आणि मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यात अशी क्षमता नाईका ला, ला दोन हजार चोवीसला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात सक्षमपणे उभा राहणारा महाराष्ट्राचा रेवंत रेड्डी कोण पाहूया या व्हिडिओमधून काँग्रेसची वोट बँक अजूनही सुरक्षित महाराष्ट्राला सर्वाधिक मुख्यमंत्री देणाऱ्या काँग्रेसचा जनाधार सातत्याने घटत आहे पण दुसरीकडे पक्षाची वोट बँक काही भागात अजूनही सुरक्षित आहे शिवसेना राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले परंतु सर्वाधिक फुटीची चर्चा असलेल्या काँग्रेस पक्षातील सर्वच आमदार अजूनही एकनिष्ठ आहेत राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले असताना काँग्रेस एक राहिली हेच मोठे यश मानायला हवे काँग्रेसला चांगले दिवस आणणारा नेता कोण काँग्रेसच्या ताकदीचा आणि योग्य रणनीतीचा वापर करून पक्षाला चांगले दिवस आणणारा नेता कोणी आहे या का याचा शोध घेतला तर त्यात प्रामुख्याने पाच नावे पुढे येतात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अमित देशमुख आणि सतेज पाटील ही नावे समोर येतात हे नेते खरंच काँग्रेसला चांगले दिवस आणतील का पाहूया पटोले काँग्रेसला ठोस कार्यक्रम देण्यात अयशस्वी नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून गेली दोन वर्ष काम पाहत आहे ओबीसी चेहरा म्हणून पक्षाने त्यांना पुढं केलं आक्रमक नाना हे तेव्हाच्या एकत्रित ते राष्ट्रवादीच्या दादागिरीला थोपवतील असा त्यांच्या नियुक्ती मागे विचार होता विधानसभा अध्यक्षपद सोडून नाना हे हिरारीने मैदानात उतरले पण त्यानंतर पक्षाला ठोस कार्यक्रम देण्यात त्यांना यश आलं नाही त्यांच्या काळात महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा यशस्वी झाली पण त्यांचे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासोबतचे संबंध ताणलेलेच राहिले सत्यजित तांबे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना देखील मोठा गोड झाला होता नाविन्य आंदोलने सरकारच्या कारभाराविरोधात मुद्देसूप मांडली उजव्या विचारसरणीला विरोध असणाऱ्या बुद्धिवंतांशी संवाद त्यांना आपल्याकडे वळवणे असे कार्यक्रम नाना पटोले करू शकतात पण ते गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांना ते जमलं नाही कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धनगेकर यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला हीच नाना पटोले मोठी कामगिरी राहिली ओबीसी की महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना अजून प्रभाव पाडायचा आहे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना ठाकरे सरकारला कोंडीत पकडत होते तशी मानणी वडट्टीवार यांची दिसत नाही आपण ओबीसीचे नेते व्हायचे की महाराष्ट्राचे याचाही त्यांच्यासमोर पेच आहे छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ते ओबीसीसाठी अजूनही रिंगणात उतरले नाही याबाबत काँग्रेस पक्षाचा गोंधळ असल्याने वडट्टीवार यांनीही ठोस निर्णय घेतला नसावा वडट्टीवार यांना अद्याप मास्क झा मिळालेला नाही त्यांच्या भागात ते लोकप्रिय असतील पण इतर भागात त्यांना अद्याप छाप पाडायचे आहे विरोधी पक्षनेतेच्या रूपाने त्यांना चांगली संधी मिळाली आहे शिंदे सरकारला ते कशा पद्धतीने नमोहरण करणार यावरच त्यांची क्षमता सिद्ध होईल नाना पटोल यांच्यासारखे वरवरचे आरोप न करता थेट अभ्यासू पद्धतीने शिंदे सरकारमधील एक दोन मंत्र्यांची त्यांनी विकेट घेतली तर अधिक प्रभावी ठरतील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची नेहमी चर्चा आपण भाजपमध्ये जाणार नाही हे सांगण्यातच अशोक चव्हाण यांचा बराचसा वेळ जातो शिंदे सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण अनुपस्थित राहिले होते त्यामुळे हा संशय आणखी वाढला चव्हाण यांच्या मागे काही आमदारांचे बळ निश्चितपणे आहे पण त्याचा वापर करून ते सरकारच्या विरोधात तुटून पडलेले नाही त्यात आदर्श गैरव्यवहार प्रकरण त्यांच्यासाठी मोठी अडचण आहे रस्त्यावर संघर्ष करायला लागलो तर चौकाशांचं सत्र सुरू होण्याचा धोकाही त्यांना वाटतो त्यामुळे चव्हाण हे थेट जनतेत जाऊन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यापेक्षा विधीमंडळात भूमिका मांडतात त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राभर करिश्म होऊ शकला नाही चव्हाण हे मराठवाड्यात विशेषतः नांदेडमध्ये पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतात थोरातांकडे गर्दी होईल असं वक्तृत्व नाही बाळासाहेब थोरात हे सहकारातील मोठं नाव आहे विधानसभेत आठ वेळा निवडून येणारे ते ज्येष्ठ सदस्य आहेत जुन्या पद्धतीचं राजकारण करण्याकडे त्यांचा कल असतो त्यांच्या त्यांना सातत्याने यश मिळालं आहे पण नगर जिल्हा सोडून ते फारसे लक्ष घालत नाही प्रभावी वक्तृत्व नसले तरी माणसे जोडण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे त्या बाळासाहेब हे मीत भाष्य आहेत ते कधीतरीच आक्रमक होतात वाढते वय त्यांच्यासाठी मोठा मुद्दा आहे तरुणांमध्ये क्रेज नसणे हे देखील मोठी अडचण आहे त्यांचे भाचे सत्यजित बाळासाहेब थोरात मोहूनच राहिले पण तरी देखील ते राहुल गांधी यांच्या गुटबुकमध्ये आहे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे सतेज पाटलांपुढे आव्हान सतेज पाटील यांना कोल्हापुरात काँग्रेसचा झेंडा राखण्यात यश आलं आहे भाजपने आणि राष्ट्रवादीने ताकद लावून देखील काँग्रेस टिकली आहे याचं श्रेय सतेज पाटील यांचं आहे पटोले चव्हाण थोरात यांच्यापेक्षा सतेज पाटील तरुण आहे हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे स्थानिक राजकारणात भाजपाशी प्रसंगी दोन हात करण्याची त्यांची तयारी असते पण पक्षाने हवा तसा त्यांचा वापर करून घेतला नाही पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा चेहरा पक्षाला उपयोगी पडू शकतो पण त्यांनाही अद्याप कोल्हापूर वगळता इतरत्र आपला प्रभाव सिद्ध करता आलेला नाही तरुण आणि फ्रेश चेहरा म्हणून ते भाजपच्या विरोधात आक्रमकपणे रिंगणात उतरू शकतात पण काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचे त्यांच्या पुढे मोठे आव्हान असणार आहे देशमुखांच्या आरामदायी संस्कृतीची चर्चा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा वसा आणि वारसा अमित देशमुख यांच्याकडे आला आहे वर्ल्डांप्रमाणे त्यांचे वक्तृत्वही प्रभावी आहे पण त्यांच्या आरामदायी संस्कृतीची लातूरात चर्चा असते त्यांना संधी असूनही ते पूर्ण वेळ राजकारण करत नाहीत असं त्यांच्यावर आरोप केला जातो अमित देशमुख यांच्याही भाजप प्रवेशाच्या वावड्या उडत असतात पण त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी अनेक वेळा कृतीतून दाखवून दिलं आहे महाराष्ट्रातील काँग्रेसचा रेवंत रेड्डी कोण होणार याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा